नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील मुंबई गोवा महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपण मागच्या 3 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की जे पनवेलपासून हा मुंबई गोवा महामार्ग स्टार्ट होतो आणि त्याचं काम आपण जवळपास इंदापूरपर्यंत पाहिलेलं आहे. आता आपण इंदापूर ते वीरपर्यंतचं काम पाहणार आहोत. कारण वीरपर्यंतचं काम का? कारण की वीर या गावाच्या हद्दीमध्येच, म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन पण आहे, रायगड जिल्ह्यातील हे गाव आहे. इथपर्यंत काम बाकी आहे, पेंडिंग आहे. वीरपासून पुढे जर पाहिलं आपण तर जवळपास कशडी घाटापर्यंत काम पूर्ण झालेलं आहे या मुंबई गोवा महामार्गाचं. म्हणजे कुठंच कोणताच फेज बाकी नाही आहे. तर त्यामुळं आपण वीरपर्यंतचं काम या व्हिडिओमध्ये, इंदापूर ते वीरपर्यंतचं काम पाहणार आहोत. मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. कारण आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करणार आहोत. आणि हे सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे. कारण की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपले चॅनलवरती मेंबर वाढतील, सदस्य वाढतील आणि सबस्क्रायबरची संख्या वाढल्यानंतर आपल्याला आणखीनही उत्साह येईल काम करण्यासाठी. आणि तसं पाहता हा व्हिडिओ आपण उलट दिशेने सुरुवात करणार आहोत. कारण आपण इंदापूर ते वीरपर्यंत न काम दाखवता वीर ते इंदापूर असं काम दाखवणार आहोत. कारण सूर्यप्रकाश सकाळचा वेळ आहे, ड्रोन फ्लाय करताना आपल्याला व्यवस्थित व्ह्यू मिळण्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे जर प्रवास केला तर सूर्य आता सध्याच्याला पूर्वेकडेच आहे आणि अशा पद्धतीने फोकस केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित व्ह्यू मिळेल. त्यामुळे आपण वीरपासून ते इंदापूरपर्यंत काम पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. लाईक करा व्हिडिओ, शेवटपर्यंत पहा आणि आता इथून आपण ड्रोन फ्लाय करून पाहूया की या सेक्शनमध्ये किती काम वीर गावाच्या हातीमध्ये बाकी आहे. तर मंडळी, आपण प्रवास करत आहोत वीर ते इंदापूर आणि हे आहे वीर गाव. या गावाच्या हद्दीमध्ये दोन्ही साईडचे काम बाकी असलेले दिसत आहे. येथे केवळ रोड स्ट्रक्चरचे काम व बेसमेंटचे काम पूर्ण झालेले दिसत असून अंडरपासचे काम देखील पेंडिंग आहे. परंतु या ठिकाणचे काम वर्कर कंटिन्यू करत असताना पाहायला मिळाले. हा डोंगर ओलांडला की लागलीच पुढे लाखपाले गाव येते. या गावाच्या हद्दीत सुद्धा वीर प्रमाणेच परिस्थिती पाहायला मिळाली. हे दोन्ही गाव ओलांडल्यानंतर पुढे मात्र आपल्याला दोन्ही साईडचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम पूर्ण झालेले दिसत आहे. परंतु यावरती लेन मार्किंग, साईड गार्ड रेलिंगचे काम मात्र पेंडिंग आहे. यानंतर पुढील गाव येते लोणेरे. या गावाच्या हद्दीपर्यंत काम पूर्ण झालेले दिसले. परंतु पुढे जसजसे गेल्यानंतर असे लक्षात आले की या गावाच्या परिसरामधील अजूनही बेसमेंटचे काम देखील बाकी असलेले दिसत आहे. या गावाच्या परिसराच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा परत दोन्ही साईडच्या रोड वर्कचे काम पूर्ण झालेले दिसत आहे. या ठिकाणी सुद्धा केवळ गार्ड रेलिंग आणि लेन मार्किंगचे काम तेवढे पेंडिंग आहे. पाठीमागनं आपण या नायरा पेट्रोल पंपापर्यंत ड्रोन फ्लाय केला होता. आता पुढचं जे गाव आहे, म्हणजे समोर जे पाहतो, टाळेगावातर्फे गोरेगाव,
हे गाव आपल्याला पुढं पाहायला मिळेल आणि तिथून पुढं आपण माणगावपर्यंत आपण म्हणजे गाडीवरती प्रवास करून गोप्रोद्वारे पाहणार आहोत की काम किती झालेलं आहे आणि माणगावचा जो बायपास आहे त्याचं पण काम आपण पुढं ड्रोन फ्लाय करून पाहणार आहोत. चला आता इथून प्रवास करूया. टाळेगावतर्फे गोरेगाव नावाचं गाव पुढे आहे पा. तर मंडळी टाळेगावतर्फे गोरेगाव या गावाच्या आधीमध्ये हे काम पाहतो आहे आपण. आपण जसं मुंबईकडे जात आहोत या लेनचं या ठिकाणी काम होतं झालेलं आहे. इथला जो ब्रिज आहे एक पूल आहे त्या पुलाचं पण काम बाकी आहे आणि म्हणजे इथं बरंचसं काम बाकी दिसतंय. काही ठिकाणी बाकी आहे काही ठिकाणी काम झालेलं आहे. इथं काम बाकी आहे सिमेंट काँक्रीटचं. पुढे गेल्यानंतर पुढे आपल्याला काम झालेलं दिसतंय पा. या ठिकाणी काम झालेलं दिसतंय आपल्या लेफ्ट साईडचं म्हणजेच मुंबईवरून गोव्याकडे जाणाऱ्या साईडचं आणि इकडल्या साईडचं काम बाकी आहे टाळेगावतर्फे गोरेगाव. आणि इथून पुढे माणगावपर्यंत काम किती झालेलं आहे आपण प्रवास करून पाहणार आहोत. नंतर माणगाव बायपासचं काम पण आपण पाहूया. तर मंडळी आपण पाठीमागनं अशा पद्धतीने इकडून आलेलो आहोत. इकडं काम पाहिलं आपण आणि आता माणगावचा हा रेल्वे ब्रिज आहे पुढचा. तर बाहेरून लगेच इंदापूरकडे जात असताना माणगावकडे जात असताना आपल्याला राईट साईडला इथं हा माणगाव बायपास सुरू होताना पाहायला मिळेल. इथून काम इथं तर काही झालेलं नाही आहे. थोडंसं पुढं जाता येतं का पाहूया आपण कारण आपल्याला या बायपासचं कामसुद्धा पाहायचं आहे कारण इथं थोडंसं पाणी वगैरे साचलेलं आहे. राईट आपण लेफ्ट साईडला पाहिलं शहरात जातो माणगाव आणि या माणगावला बायपास म्हणून इथे आपल्याला हा बायपास निर्माण होत असताना पाहायला मिळत आहे. पाणी भरपूर आता हां जातो. तर सध्या इथली परिस्थिती बायपासची पाहू शकता तुम्ही. काम या ठिकाणी बंद आहे. अजून कुठलंच काम झालेलं दिसत नाही आहे. इकडे येण्याची काहीच आवश्यकता नव्हती. आपण तिथूनच ड्रोन फ्लाय केला असता परंतु आपल्याला प्रत्यक्ष येऊन काम पाहायचं होतं. धूळ खूप आहे इकडे पा. सध्या बायपासचे काम बंद झालेले असून या ठिकाणी केवळ रोड स्ट्रक्चरचे काम पूर्ण झालेले दिसत आहे. या ठिकाणी राईट साईडच्या रोड लेनचे काम पूर्ण झालेले काही अंतरापर्यंत दिसत आहे.
या नदीवरील ब्रिजसाठी पिलरचे तेवढे काम पूर्ण झालेले दिसत आहे. तर मंडळी, आपण माणगाव शहरात आलेलो आहोत आणि इथं या माणगाव शहराला बायपास होणं किती गरजेचं आहे हे आपण या ठिकाणी ट्रॅफिकवरून पाहू शकता. 10:30 ते 11 वाजलेले आहेत तरी एवढी ट्रॅफिक या ठिकाणी शहरात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच जो बायपास होतो आहे तो किती लवकर होणं गरजेचं आहे हे या ठिकाणी आपण या गोष्टीवरून लक्षात येईलच आपल्या. कारण ही आजचीच ट्रॅफिक नाही आहे, तर दररोज अशाच पद्धतीची ट्रॅफिक आपल्याला इथं पाहायला मिळते असं मी ऐकलेलं आहे. आणि मोठमोठी वाहनं, त्याचबरोबर छोटी कार वगैरे जी आहेत आणि मोटरसायकल आणि सर्व गोष्टीमुळे इथलं जे ट्रॅफिक एकदम जाम आहे पा, बघा जागोजाग गाड्या थांबलेल्या दिसत आहेत. आणि कोकण म्हटलं की पर्यटन स्थळ आलं, बरेचसे पर्यटन ठिकाणे आले आणि या कारणावरून या ठिकाणी पर्यटकाचा मोठ्या प्रमाणात ओघ असतो. आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे लोक बीचवर फिरण्यासाठी जसं अलिबाग, श्रीवर्धन बीच, कोकणात जाण्यासाठी बरेचसे पर्यटक येत असतात. आणि त्यामुळंच सध्या मुंबई गोवा महामार्ग फार गजबजलेला दिसतो आहे. तर मंडळी, माणगाव शहराच्या बाहेर आल्यानंतर दोन्ही लेनचं, दोन्ही साईडचं जे काम आहे ते आपल्याला इथं पूर्ण झालेलं दिसत आहे पा. आणि रोड या ठिकाणी चिरलेलं दिसतो आहे, उखडलेलं दिसतो आहे पा. या ठिकाणी रोड मार्किंगचं काम बाकी आहे, त्याचबरोबर साईड रेलिंग वगैरे जे लावण्याचं काम बाकी आहे, फिनिशिंगचं काम म्हणजे सांगायचं तात्पर्य बाकी आहे पा. बघूया कुठपर्यंत काम झालेलं आहे. तर पाठीमागनं प्रवास करत पुढे आल्यानंतर आपल्याला कशेने इंदापूरच्या बाहेरील हे गाव लागते आणि इथून पुन्हा असा अशा पद्धतीने इकडे हा इंदापूरचा बायपास सुरू होतो आणि पुढे इंदापूर शहर अशा पद्धतीने सरळ जाईल. आणि इकडे बायपास होण्याचं जे काम आहे ते सध्याच्याला या ठिकाणी म्हणजे पेंडिंग आहे. जसं आपण मागचा याचा बायपास पाहिला माणगावचा, तसाच या ठिकाणी कशेने बायपास पण आपल्याला कशेने गावापासून सुरू होणारा इंदापूरचा बायपास जो आहे तो पण इथं काम रखडलेलं दिसतंय. आणि इथून पुढे काम किती झालेलं हे ड्रोनद्वारे आपण पाहणारच आहोत. इकडे इंदापूरकडे वाहतूक जात आहे ट्रॅफिक, कारण इकडला बायपास रेडी नाही आहे. तर मंडळी, हा आहे इंदापूरचा बायपासचा स्टार्टिंग पॉईंट. इथपर्यंत काम दोन लेनचे झालेले दिसत आहे. येथील बायपासचे काम अगदी प्राथमिक लेवलचे दिसत आहे. ज्याप्रमाणे माणगाव बायपासचे काम बंद आहे त्याच पद्धतीने या ठिकाणचे इंदापूर बायपासचे काम सुद्धा बंद आहे. हा आहे कोकण रेल्वेचा रेल्वे ओव्हरब्रिज. या ठिकाणी फक्त पिलरचे काम झालेले दिसत आहे.
तर एकंदरीत मंडळी आपण इंदापूर शहराच्या या बाजूला, इंदापूर शहर आहे, शहराच्या बाहेर अगोदर जो बायपास आहे तर तो बायपास या ठिकाणी अशा पद्धतीनं पाहत आहोत. हे पिलर तर उभे केलेले आहेत, त्याच्यावर गर्डर वगैरे बाकी आहेत लॉन्च करायचे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काम आहे ते आणखीन एक बंद आहे. या ठिकाणी रेल्वे ट्रॅक दिसत आहे पा, रेल्वे ट्रॅकसाठीचा हा ओव्हरब्रिज आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं काम सध्याच्याला बंद असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी सुरू होतं जसं आपण माणगावचा पाठीमागं शहरातली ट्रॅफिक पाहिली, त्या पद्धतीनं इंदापूर शहरातसुद्धा ट्रॅफिक असू शकते, कारण दोन लेनचा हा गोवा महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग शहरातून जातो, त्यामुळं ट्रॅफिक तर समस्या लक्षातच येईल. चला तर मग आता या ठिकाणी आपण हे संपूर्ण काम जे आहे इंदापूर ते पाठीमागं वीर सेक्शनपर्यंत काम पाहिलेलं आहे. बरंचसं काम या ठिकाणी पेंडिंग आहे. दोन लेनचं काम तर झालेलं आहे, परंतु जे दोन्ही मेन महत्त्वाचे जे शहर आहेत यांचा जो बायपास आहे याचंच काम मात्र रखडलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला नक्कीच असेल, आवडला असेल तर अद्याप जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, आणि अद्याप जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण 1,000 जो टप्पा आहे ते लवकरात लवकर पूर्ण सबस्क्रायबरचा करणार आहोत, ते सर्व तुमच्या हातात आहे. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. विशेष म्हणजे मित्रांनो, पुढील जे काम आहे आपण वीरपासून ते पोलादपूरपर्यंत, म्हणजेच जसं कशेडी घाटाचं हे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या या सिरीजमध्ये कंटिन्यू येणारच आहेत. कंटिन्यू आपली चॅनलवरील व्हिडिओ वॉच करा.